नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात या अगोदर आपण विभाग एक पाहिला आहे विभाग दोन पाहिला आहे आज आपल्याला सखोआजी या पाठाचा अभ्यास करायचा आहे तर इथं लेसन नंबर सेवन म्हणजे दिव्याच्या शोधामागचे दिव्य हा पाठ याचा आपल्याला अभ्यास करायचा नाही आहे तर मग आता आपण सखोआजी या पाठाचा अभ्यास करू आ, या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर राजन गणपती गवस यांचा जन्म एकोणीसशे एकोणसाठ प्रसिद्ध कथाकार कादंबरीकार कवी समीक्षक संशोधक भंडारभोग धिंगाणा कळप तनकट इत्यादी कादंबऱ्या हुंदका काव्यसंग्रह काचकवड्या हा ललितगद्यसंग्रह प्रसिद्ध आहे हे एवढे मोठे थोर साहित्यकार आपल्याला लाभलेले आहेत ला आणि अशा या थोर साहित्यकारांचा धडा आपल्याला पाहायचा आहे बघा प्रस्तुत पाठात लेखकानं का कुणाबद्दल माहिती सांगितली आहे तर प्रस्तुत पाठात सखू आजीच्या मनातील जुन्या नव्या जीवनमूल्यांविषयीचे भान म्हणजेच नवे विचार जुने विचार हे दोन्ही विचारांशी जुळवून घेणारी ही सखो आजी आणि तिची प्रगतशील दृष्टी प्रगतशील प्रगती होत जाणारी तिची दृष्टी निर्णयक्षमता आणि माणसांवरचे प्रेम अतिशय सहजतेने म्हणजे सरळ साध्या ओघवत्या शैलीत म्हणजे साध्या सरळ भाषेमध्ये लेखकाने या पाठात सखो आजीचं वर्णन केलेलं प पा, आहे पहा आता सखो आजीचं वर्णन किती छान किती सुंदर रीतीनं केलेलं आहे सखो आजी परवा वारली ही गोष्ट कदाचित सांगण्याइतपत महत्वाची नसेल कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो मग सखो आजी मरण पावली याला विशेष महत्त्व काय असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शकेल याबाबत मला काहीही म्हणायचे नाही तरीही सखू आजीचा मृत्यू झाला आणि खोलवर जखम करून गेली बघा की या पाठात पुढं लेखकाने सांगितलेलं आहे की ही खरं तर सखू आजी लेखकाची कुणीच नव्हती पण तरीही ही, ही सखो आजी वारल्यामुळं लेखक म्हणतात की माझा अनुभव जो होता तो अनुभव त्या आजीनं मला दिला होता तर तू आजही माझ्या खोलवर मुरलेला आहे तर कसा बघा लेखक म्हणतात ले, की खूप जण आता आजी आहे मोठी वयानं मोठी झाली असेल ती वारलेली त्यात काय एवढं पण त्यात काय एवढं असं म्हणण्या इतपत ही गोष्ट साधी सरळ नव्हती लेखक म्हणतात की खोलवर जखम करून गेली म्हणजे त्यांना खूप दुःख करून गेली ती आजी का तर बघा आपलं असं काही हरवलं असं मला आजही वाटतं आहे माझ्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र काही संपलं आहे अशी एक पोकळी वाटते पोकळी सखो आजी वारल्यामुळं लेखकाला त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी रिकाम झालेलं आहे असं वाटतं आहे आता तुम्ही म्हणाल कोण सखो आजी माझी कोण लागत होती ती तर लेखक सांगतात की ही सखो आजी कोणीच नाही म्हणजे लेखकाची कोणीच नव्हती ना माझ्या जातीची ना पातीची पण तरीही ती माझ्या जवळची होती रक्ताच्या माणसाइतकी शक्यतो बघा कसं असतं खेडेगावामध्ये ही जी आजी असते आजीला आजोबाला खूप आदराचं स्थान दिलं जातं भलेही ते आपले सख्य जरी नसले तरी त्यांना आदर दिला जातो खेडेगावामध्ये ही एक खूप महत्त्वाचं गुणवैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे लेखक सांगतात की ही सखू आजीचं वय नव्वद हातात काठी वाकून कमान झालेलं शरीर चेहरा सुरकुत्यांनी भरलेला सखो आजी गल्लीतून जाताना कोणी सहजच म्हटलं बघा आता इथं लेखकानं सांगितलेलं आहे की ही सखो आजी नव्वद वर्षाची होती तरीही स्वत गावामध्ये सगळीकडं फिरायची आता तिला कोणी सहज म्हटलं गल्लीतून जाताना आजी कुठं चाललीस तर लगेच उत्तर कुठं जातोय बाबा म्हातारं माणूस हाडं गेली वड्याला बघा माझ्या मड्याला म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचं असं नाही पण प्रत्येकजण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो म्हातारी प्रत्येकाशी बोलते मला आजी नेहमीच एक कविता वाटे ती कवितेत बोलते कवितेत जगते तिच्या इतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडंच दिसलं नाही लेखकांना या परिच्छेदातच सांगितलेलं आहे की सखू आजी अडाणी आहे तिनं लिहिलेलं नाही वाचता येत नाही लिहिता येत नाही तरीही तिच्या तोंडातून नकळत कविता अनेक कविता तिच्या मुखातून ती लोकांना सांगते तर तिच्याजवळ एवढं भाषिक ज्ञान भाषेचं असलेलं ज्ञान तिच्याकडं खूप मोठं ज्ञान होतं असं लेखक सांगतात तर ही आजी त्या गावामध्ये एक खूप आदराचं स्थान होती प्रत्येकजण तिला बोलायचं कारण ही सखो आजी प्रत्येकाला तेवढ्याच आपुलकीनं मायेनं बोलायची तर काय आहे तिनं म्हातार माणूस बाबा हाडं गेली वड्याला बघ माझ्या मड्याला ह्याचा अर्थ काय ती म्हणते की बघ माझी हाड स्मशानात गेली आहेत बाबा पोहोचली आहेत आता तुम्ही फक्त माझ्या मड्याला प्रेताला बघायला या मी म्हातार माणूस कधी जाईल याचा भरोसा नाही असं ती प्रत्येकाला म्हणायची सखो आजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची म्हणजे कुणी म्हटलं प्रत्येक वेळेस ती कवितेतूनच लोकांना उत्तर द्यायची तर बघा कशी समजा म्हातारी गप्प घरात बसायचं सोडून कुठं निघालीस मरायला आता इथं बघा खेडेगावामध्ये ए म्हातारी ए म्हाताऱ्या असं म्हटलं तरी कुणालाही वाईट वाटत नाही ते एक प्रेमानं त्यांचे आपुलकीचे शब्द असायचे ग्रामीण भागामध्ये बघा आजी आजोबा एकमेकांचं कुणी नसलं दुसऱ्यांचे जरी असले तरी ते आजी आजोबा आपलेच वाटतात तेवढं ते, ते एकमेकांचं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं असायचं तर ती लगेच म्हणायची मरलं मरण लोकाला सरण दिक्काला म्हणजे लोकांनी फक्त मृत्यू दिसतो बाबा चितेवरील आत्मा कधीच आनंदात गेलेला असतो माझं कपाळ भरलं आबाळ सरलं माणूस झिजलं कानूस म्हणजे पावसाच्या ढगांनी आभाळ जसं भरलेलं असतं तसं माझंही नशीब आहे म्हातारी नवसाची भरून उरायची हे सगळं ती जुळवून बोलायची असं नाही पण ती बोलायला लागली की आपोआप तिच्या तोंडून ते बाहेर पडायचं कुणी तिला काही बोललं की लगेच ती कवितेतून उत्तर द्यायची मग त्या कवितेतल्या शब्दांचा अर्थ कळो न कळो की प्रत्येकजण पण त्या म्हातारीला बोलायचे मरलं माणूस झिजलं काणूस म्हणजे मेलेलं माणूस हे झिजून जीर्ण झालेल्या कणसासारखं असतं म्हातारी नवसाची भरून उरायची म्हणजे म्हातारी म्हणजे सखो आजी तुम्हाला नवसाने मिळालेली आहे तिथं तिचे अस्तित्व सर्वत्र व्यापून उरले आहे तर ही सगळं असं गावातल्या लोकांना ती कवितेत बोलायची हे असं मी स्पष्ट केलेलं आहे तरी तुम्हाला नंतर मी आकलन कृतीमध्ये ह्या प्रत्येक त्या ज्या सखो आजीनं कवितेतून लोकांना उत्तर दिलेलं आहे त्या कवितेच्या ओळींचा अर्थ मी तुम्हाला नंतर लिहून पाठवेन तर लेखक म्हणतात की तिच्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा सखो आजीला सगळ्यांना बोलावं असं वाटायचं आजकाल पाहतो आपण म्हाताऱ्या माणसाशी कोणी बोलत नाही ते एकटे असतात त्यांच्याशी त्यांचा साथीदार जर गेला असेल तर प्रत्येकाला एकटं एकटं वाटतं पण खेडेगावामध्ये तसं नसतं ती आजी आपली आहे जवळची आहे असं प्रत्येकानं त्यांना आपुलकीनं बोलतात आणि लेखकही म्हणतात की ते आजीशी बोलताना म्हणजे वर्णन करता येणार नाही एवढा ये आनंद आजीशी बोलल्यावर होतो आता लेखकानं सांगितलं आहे लहानपणी ला शाळेला जात अस जाता, जाता जाता आजी आम्हाला गोळा करून बसायची शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची आजीची गोष्ट कधी कधी आठवडा आठवडा चालायची शाळेला जाताना काही वेळ शाळेहून येताना काही वेळ असा तो ठरलेला कार्यक्रम असायचा तुम्हाला माहिती का मुलांना पूर्वीच्या काळी असे जे आजी आजोबा असायचे ना रात्र रात्र कथा सांगायचे ते काही कथा कुठं लिहून ठेवलेल्या नसायच्या तर ते त्यांच्या तोंडून ते सांगायचे तर ही आजीही तशीच होती लेखक जेव्हा लहान होते त्यावेळेस लेखकांना त्याच्या मित्राला शाळेत जाताना शाळेत आल्यावर अशा त्या ठरलेल्या कार्यक्रम तिचा असायचा आणि त्या त्यांना गोष्टी सांगायची एकदा आजीनं एक गोष्ट सहज सुरू केली आणि संपवली पण ती माझ्या मनात दीर्घकाळ रेंगाळली आता लेखक लहान होते त्यावेळेस त्या सखो आजीनं लेखकाला त्यांच्या मित्रांना अनेक गोष्टी सांगितल्या पण अशी एक गोष्ट लेखकाच्या मनात राहिली तर ती गोष्ट इथं लेखकानं आपल्याला सांगितली आहे पण ती माझ्या मनात दीर्घकाळ रेंगाळली म्हणजेच खूप काळ बऱ्याच दिवस बरेच वर्षे माझ्या मनामध्ये घट्ट ऋतून राहिली त्या आजीनं सांगितलेली गोष्ट कोणती ती बघा आजी म्हणाली शेतात एक साप होता त्याचा माणूस झाला त्याला पंख फुटले तो समुद्रावर गेला चार तप तपश्चर्या तप केली कुणी त्या माणसानं एक एक त चार तप एक तप म्हणजे बारा वर्ष परत आला त्याचा बैल झाला खांदा मळला नांगर जुंपला फळाला नागिंड असली बैलाची दातकुडी बसली नांगराची नदी झाली ही सखवाजी ही त्यांना गोष्ट सांगायची आणि ही कायमची लक्षात राहणारी गोष्ट लेखकानं इथं आपल्याला सांगितली आहे बैलाला आंघोळ घातली त्याचा साप झाला नागिनीला घेऊन पळाला हे सांगताना आजीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव म्हणजे बघा की लेखक सांगतात ही सखवाजी असे हातवारे करून चेहऱ्यावरचे हावभाव आणून गोष्ट सांगते की जसं काही ते आपल्या समोरच घडत आहे असं ते आपल्याला वाटतं हातांच्या हालचाली या साऱ्यातून हे सारं आपल्याला समोर घडत आहे असं ते वाटायचं माझ्या मनात म्हणजे आता मग ह्या गोष्टी अशा आयक्यू गोष्टी होत्या मग आयक्यू गोष्टी ऐकल्या की काय असायचं की ऐकलेल्या गोष्टी कुठं लिहून ठेवलेल्या नाहीत मनाला येईल तसं सुचलं की सांगायचं लेखक म्हणतात की ही असं वाटून अंगावर शहारे यायची म्हणजे खूप भीती वाटायची ही गोष्ट ऐकल्यावर कित्येक दिवस ही गोष्ट माझ्या स्वप्नात जशीच्या तशीच घडायची बैल आंघोळ करायला लागला की डोळे टक्क उघडे पडायचे म्हणजे ल, ल, ल आजीन दसी, दसी दसी तसी तसी ले आजीनं जशी जशी गोष्ट सांगायची तशी तशी लेखकाला त्यांच्या घरी आलं की आठवायची आणि डोळे टक्क उघडे पडायचे म्हणजे त्यांना झोपच लागत नव्हती तिथून पुढं झोपच लागायची नाही तर आपल्याला स्वप्नातला साप नागिन घेऊन जाईल आणि आपल्यालाही हे स्वप्न पडायचं बंद होईल असं वाटायचं पण कैक वर्षात असं कधीच घडलं नाही लेखकाला काय वाटायचं की हे स्वप्नातला साप येईल आपल्याला घेऊन जाईल नागिन येईल पण लेखकाला बरेच वर्ष कैक वर्षात बऱ्याच वर्षात स्वप्न पडले पण असं कधी काही घडलं नाही ही कधी कधी ही कथा कधी अचानक स्वप्नात येतेच आजीनं काही गोष्टी सांगितल्या पण एवढीच कशी मेंदूत रुतून बसली हा प्रश्न अनुत्तरित आहे लेखक म्हणतात की लहानपणी आजीनं अनेक गोष्टी सांगितल्या पण हीच कसं काय लक्षात राहिली ह्याचं उत्तर मला अजूनही अनुत्तरित उत्तर मिळालेलं नाही त्या काळी आणि त्यानंतर या गोष्टीचा अर्थ आजीला विचारला होता तर ती फक्त हसायची मध्येच एकदा म्हणायची गावगर्तीला सपान धरतीला धरती दुपावली माती हराकली आता हे कोणाला कळणार नंतर म्हातारीला काहीच विचारलं नाही आता आजीला त्याचा अर्थ विचारला तर त्याचा अर्थ म्हणायचा अर्थ मला काही माहीत नाही पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता ह्याचा अर्थ बघा गावगर्तीला सपान धरतीला धरती दु दुपाव दुआपली माती हराकली याचा अर्थ गाव जर अब्रुदार असेल फुलीनं असेल तर तिथल्या धरतीलाही सुंदर स्वप्न पडतात मग गावची माती हरकून जाते आनंद होते आणि फळते आणि फुलते याचा अर्थ सांगितलेला गावा आहे गावामधले लोक कसे आहेत त्यांचे संस्कार कसे आहेत यानुसार गावाचं वैभव अवलंबून असतं ती म्हणते म्हणजे आपण जर चांगलं पाहिलं तर आपल्याला चांगलंच ऐकायला मिळतं आणि चांगलंच स्वप्न पडतात असं ती तिनं सांगितलेलं आहे तर या सेशनमध्ये एवढं शिकवलेलं आहे पुढच्या सेशनमध्ये मी राहिलेला धडा तुम्हाला शिकवते धन्यवाद आणि हे जे काही कविता कवितेच्या वळी दिलेल्या आहेत मी तुम्हाला शब्दार्थ स्वतः लिहून पाठवते त्यामुळं त्या क सखो आजीच्या सखो आजीला खरं तर क लेखकानं कविताच म्हटलं आहे कारण तिच्या तोंडून उत्तर देताना केवळ कवितेच्या माध्यमातूनच ती उत्तर द्यायची तर तिने ज्या ज्या या पाठात उत्तर ओळी दिलेल्या आहेत त्याचं उत्तर मी तुम्हाला पाठवून देईन धन्यवाद पुढच्या सेशनमध्ये पुढचा धडा शिकवेन